नमस्कार मित्रांनो वर्तुळ म्हणजे सर्कलच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरल्स आणि त्याच्याशी संबंधित एका प्रमेयावर चर्चा करूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एका रेषेत नसणाऱ्या तीन बिंदूंमधून जाणारे आपण फक्त एक वर्तुळ बनवू शकतो जर आपल्याला इथे एक चौथा बिंदू पण दिला तर तीन स्थिती निर्माण होतात असे होऊ शकते की हा बिंदू वर्तुळावरच असेल असेही होऊ शकते की हा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल असे हो असे। इथे आपण पहिल्या स्थितीवर लक्ष केंद्रित करूया जिथे चारही बिंदू वर्तुळावरच आहेत हे बिंदू चक्रीय बिंदू म्हणजे कॉन्सेलिक पॉइंट्स आहेत या चार बिंदूंना जोडल्यावर आपल्याला एक चतुर्भुज मिळतो त्याला एक चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हटले जाते चक्रीय चतुर्भुजांच्या कोनांमध्ये एक मनोरंजक संबंध असतो याला आपण एका कृतीद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया यासाठी आपल्याला कागद प्रक्षेपक पेन्सिल आणि कात्रीची गरज पडेल चला कागदावर प्रक्षेपकाच्या मदतीने एक सहा सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ बनवूया ज्याचे केंद्र ओ आहे आता यावर चार बिंदू पी क्यू आर आणि एस घेऊया या बिंदूंना अशा प्रकारे जोडून एक चक्रीय चतुर्भुज पी क्यू आर एस मिळवा आता कोनांमधील संबंध समजण्यासाठी आपण चतुर्भुज पी क्यू आर एसला कात्रीच्या मदतीने या वर्तुळाला वेगळे करून घेऊया आणि आता याला अशा प्रकारे चार चतुर्भुजांमध्ये कापून घेऊया मित्रांनो आपल्याला कोणांमधील संबंध सांगायचा आहे म्हणून आपण चतुर्भुज पी क्यू आर एसला विकर्ण म्हणजे डायग्नसने नाही कापले आता आपण या चतुर्भुजांना अशा प्रकारे ठेवू तुम्ही पाहू शकता, या 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 तुम्ही शकता की या दोन्ही स्थितींमध्ये आपल्याला सरळ रेषा मिळत आहेत म्हणजे या बेरीज ऐंशी अंश असेल आणि इथे ही सरळ रेषा मिळत नाही म्हणजे या कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश नसेल आणि तुम्ही पाहू शकता की चतुर्भुज पी क्यू आर एस मध्ये कोण पी आणि कोण आर विरुद्ध कोण आहेत आणि कोण क्यू आणि एस पण मग हे म्हणणे सत्य ठरेल का की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हो मित्रांनो हे विधान सत्य असे तुम्ही आणखीही चक्रीय चतुर्भुज घेऊन या कृतीची पुनरावृत्ती करू शकता मित्रांनो हे एक प्रमेय आहे जे सांगते की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते याला गणिती रूपात पण सिद्ध करता येईल चला हे सिद्ध करूया विधानानुसार आपण इथे एक चक्रीय चतुर्भुज डी ई एफ जी बनवूया आपल्याला सिद्ध करायचं आहे की याच्या चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणाच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आपण इथे एक रचना करूया विकर्ण डी एफ आणि विकर्ण ई जी काढूया चतुर्भुजामध्ये आपल्याला इथे चार त्रिकोण मिळाले आहेत चला आता आपण या प्रमेयाची सिद्धता पाहूया मित्रांनो कोण जी डी एफ आणि कोण एफ एकाच वर्तुळ खंडाने बनलेले कोण आहेत म्हणून ते समान असतील अशा प्रकारे इथे दोन कोण म्हणजे कोण एफ डी आणि कोण ई जी एफ पण समान असतील यांना समीकरण एक आणि समीकरण दोन समजूया आता या दोन्ही समीकरणांची अशा प्रकारे बेरीज करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कोण जी डी एफ आणि कोण एफ डी बेरीज केल्यावर आपल्याला कोण डी मिळतो म्हणजे आपण इथे कोण डी लिहू शकतो जर आपण या समीकरणातील दोन्ही पक्षांमध्ये कोण एफ ला मिळवले तर या समीकरणाच्या उजव्या पक्षाची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल तुम्ही याचे कारण सांगू शकता का व्हिडिओ थांबून विचार करू शकता हे त्रिकोण जी एफ ईचे कोण आहेत आणि आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे कोण डी आणि कोण एफ ची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल मित्रांनो हे दोन्ही कोण डी आणि एफ हे चक्रीय चतुर्भुजाचे विरुद्ध कोण आहेत अशा प्रकारे आपण हे सिद्ध केले की विरुद्ध कोणांची ही जोडी पूरक आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की चतुर्भुजांच्या चार कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असते आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो समीकरण पाचचा उपयोग करून आपल्याला कोन ई धन कोन जी बरोबर एकशे ऐंशी अंश मिळेल अशा प्रकारे आपण हे प्रमेय सिद्ध केले की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मित्रांनो या प्रमेयाचा व्यत्यास पण सत्य असेल का पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर विस्तृत चर्चा करूया या सत्रात बस एवढेच आज आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरल्स आणि त्याच्याशी संबंधित एका प्रमेयावर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद